नमस्कार मित्रांनो, बाबराच्या गावाहून हा व्हिडिओ करत आहे. महाराष्ट्रात अनेकांना वाटतं की बारामती हेच बाबराचं गाव आहे, कारण त्याचा उल्लेख बाबरमती असा केला जातो. पण अर्थात तो चुकीचा आहे. बारामती हे शरद पवारांचं गाव आहे. बाबराचं गाव समरकंद आहे, अर्थातही त्यांचं मूळ गाव हे फरगणा खोऱ्यात तिकडनं कुठेतरी आहे, पण समरकंद ही त्यांची राजधानी होती. तशा प्रकारे बारामतीचं नाव कायम शरद पवारांशी जोडलं गेलेलं आहे. उद्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान आहे, आणि ज्या प्रकारचं वातावरण त्यातून निर्माण झालेलं आहे, शरद पवारांना प्रचाराची दगदग सहन न झाल्याने, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम काय रद्द केले गेले, अनेक लोक त्याच्यावर विश्वासच ठेवायला तयार नाही आहेत. त्यांना वाटतंय हे सगळं नाटक आहे. गेल्या वेळेला पावसात भिजून झालं, म्हणजे छत्री असूनही शरद पवार पावसात भिजले, आणि त्याचा जो काही फायदा झाला तो राष्ट्रवादी काँग्रेसला झाला. अर्थात तो फायदा होऊनही राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात 54 वरती जागा जिंकू शकला नव्हता. आता मात्र बारामतीची एक लोकसभा मतदारसंघातली जागा जिंकण्यासाठी शरद पवार प्रकृती अस्वास्थ्याचं नाटक करतायत असं अनेकांना वाटतं. मला मात्र तसं वाटत नाही. याचं कारण शरद पवारांचं वय बघता, शरद पवारांना गेल्या काही आठवड्यापासून होत असलेले कष्ट बघता, त्यांची प्रकृती बिघडणं स्वाभाविक आहे, शक्य आहे. बाहेर ऊन जे आहे 42 degrees 44 degrees, याच्या प्रचार करणं ही सोपी गोष्ट नाही. पण मग मुद्दा असा येतो की शरद पवारांची अशी अवस्था व्हायला जबाबदार कोण आहे, आणि माझ्या मते त्याला फक्त आणि फक्त सुप्रिया सुळे जबाबदार आहेत. जर दुसरी एखादी स्वाभिमानी मुलगी असती तर तिने वडिलांना सांगितलं असतं की तुम्ही प्रचार करू नका, मी गेली 10 जास्त काळ इथे खासदार आहे, मी माझ्या हिमतीवर प्रचार करीन आणि जिंकून दाखवीन, तुम्हाला प्रचाराला यायची गरज नाही, तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, तुम्ही देश सांभाळा, राष्ट्रवादी काँग्रेसला देशभर विजय मिळवून द्यायला तुम्ही प्रयत्न करा, मी बारामती बघते. पण सुप्रिया सुळे बहुधा त्यांना स्वतःलाच आपल्या विजयाची खात्री नाही आहे, किंबहुना खात्री आहे की आपला पराभव निश्चित आहे, आणि त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांनाच बारामतीत प्रचाराला जुंपलं आहे, लावलेलं आहे. आणि त्याच्यामुळे शरद पवारांच्या राजकारणाची जी काही थट्टा उडवली जात आहे, जे वयाच्या 40 आधीच महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवणं, 1990 दशकात पंतप्रधान पदाला गवसणी घालणं, अर्थात ते हाती न लागणं, त्याच्यानंतर सोनिया गांधींना आव्हान देत स्वतःचा पक्ष काढणं आणि काँग्रेसला पर्याय म्हणून तो पक्ष उभा करणं, तिथून ते आता मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी आणि त्याच्याही पुढे जाऊन मुलीला एक साधा खासदार बनवण्यासाठी शरद पवारांना जर या सगळ्या गोष्टी कराव्या लागत असतील, शरद पवारांना जीवाचं रान करावं लागत असेल, तर त्यासाठी निश्चितपणे सुप्रिया सुळेच जबाबदार आहेत. बारामतीमध्ये त्यांना स्वतःला जाणीव झाली की त्यांचा पराभव होणार आहे. पण या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटचालीकडे लक्ष देणं आवश्यक आहे की आपण कोणत्या उद्देशाने हा पक्ष काढला होता आणि आपण त्याला कुठे नेऊन ठेवलेलं आहे. राजकारणात कोणाला यश मिळतं, कोणाला अपयश मिळतं. अपयशी झालेला पक्षही किंवा त्यांचे नेतेही त्यांचे कार्यकर्तेही कमी मेहनत करतात अशातला भाग नाही आहे. पण राजकारणात जेव्हा आपण अनेक दशकं काम करतो तेव्हा नेमकं आपलं उद्देश काय आहे, आपलं ध्येय काय आहे, हा प्रश्न कुठेतरी विचारणं, कारण राजकारणातली व्यवहारिकता, राजकारणातला व्यवहार हा सगळ्यांना समजतो, आणि व्यवहारासाठी कधी कधी आपल्या तत्वांना तिलांजली द्यावी लागते. ज्यांच्याबरोबर आपले विचार जुळत नाहीत त्यांच्याबरोबर युती करावी लागते, आघाडी करावी लागते. पण अशा गोष्टी करूनच पुढे तुम्ही स्वतःची सत्ता स्थापन करता, आणि सत्ता स्थापन झाल्यावर पुढे तुम्ही आपली जी उद्दिष्ट आहेत, आपलं राजकारणात येण्याचं ध्येय आहे, ते ध्येय पूर्ण करता. भाजपचं बघा,
हे भाजपाने लोकसभा निवडणुकीत 2 जागा मिळाल्यानंतर पहिले थोडंसं गांधीवाद समाजवाद स्वीकारला होता. त्याच्या पुढे जाऊन भाजपाने राम मंदिर मुद्दा घेतला. राम मंदिराच्या जोरावर भाजपाला 160 जागा मिळाल्या, पण सत्ता सोपान काही प्राप्त होईना. आणि तेव्हा भाजपाने पुन्हा एकदा थोडीशी मवाळ भूमिका घेतली. ती मवाळ भूमिका घेतल्यानंतर भाजपाचं आघाडी सरकार बनलं, एनडीएचं सरकार बनलं, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. पण अर्थात त्याच्याही मर्यादा जेव्हा उघड झाल्या तेव्हा भाजपाने 10 वर्ष विरोधी पक्षात काम केलं. आणि त्यानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने जी मोठी झेप घेतली 2014 साली, त्याच्यानंतर 2019 साली, आणि 2019 साली सत्ता मिळाल्यावर भाजपाने जी उद्दिष्ट अनेक दशकांपासून म्हणजे अगदी आपल्या जन्माच्या पूर्वीपासून भारतीय जनसंघाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जी उद्दिष्ट आपल्या उराशी कवटाळली होती ती उद्दिष्ट पूर्ण करून दाखवली. अजूनही सगळी पूर्ण झालेली नाही, पण बरीचशी उद्दिष्ट पूर्ण करून दाखवली. जेव्हा तुम्ही शरद पवारांच्या राजकारणाकडे बघतो तेव्हा नेमकी कोणती उद्दिष्ट त्यांनी स्वतःसमोर ठेवली होती? महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं, केंद्रातलं कृषीमंत्रीपद मिळालं, केंद्रातलं संरक्षण मंत्रीपद मिळालं, पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करताना नेमकं काय करायचं होतं की ज्याच्यासाठी 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल झाली, आणि नेमकं असं काय झालं की ज्याच्यामुळे या पक्षाचे 2 तुकडे झाले आणि आता या निवडणुकीमध्ये बारामतीची 1 जागा जिंकून आपणच अजित पवारांचा पराभव केला हे दाखवण्यासाठी 85 वर्षाचे शरद पवार मैदानात उतरले. मला असं वाटतं की ही गोष्ट केवळ आणि केवळ सुप्रिया सुळेंचा हट्ट, त्यांची महत्वाकांक्षा आणि त्या महत्वाकांक्षेला कर्तृत्व नसल्याची असलेली जोड यामुळे शरद पवारांना राजकारणात एवढे कष्ट घ्यावे लागत आहेत. म्हणजे परवा तर उद्धव ठाकरे भाषण करताना म्हणाले की हो, आम्ही आमच्या मुलांना मुख्यमंत्री करण्यासाठी पक्ष चालवतोय. की शरद पवार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चालवत आहेत, मी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायला शिवसेना चालवत होतो, आणि त्यांना मुख्यमंत्री करायचं का नाही हे जनता ठरवेल. पण जनतेला जर सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे सुप्रिया सुळेंना आणि आदित्य ठाकरेंना, तर मग जनतेने त्याबाबत विचार केला असता. आदित्य ठाकरेंना आमदारकी देताना मुख्यमंत्रीपद द्यायचं आहे असं तुम्ही जनतेला सांगितलंच नव्हतं. तसंच शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना खासदारकी देताना खरं उद्देश सुप्रिया सुळेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचं आहे हे सांगितलं नव्हतं. आणि त्यामुळे ही जी अवस्था आज राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आहे, एका बारामती मतदारसंघात ठाण मांडून शरद पवारांना बसावं लागत आहे. ते जे काही करतायत हे सगळं खोटं आहे असं लोकांना वाटतंय. आपल्याला आठवत असेल अजितदादांनी बंड करण्याच्या अगोदर शरद पवारांनी एका मोठ्या कार्यक्रमात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, म्हणजे एक सक्रिय राजकारणातनं निवृत्ती घेण्याचा मनोदय व्यक्त केला होता. तेव्हाही काय मोठा तमाशा झाला होता, काय रडारड, काय भावनिक भाषणं. आणि गंमत म्हणजे ज्यांनी भावनिक भाषणं केली त्यांनीच 2-4 महिन्यांनी अजितदादांसोबत जाऊन एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला. कारण या सगळ्या नेत्यांचे अश्रू जेवढे खोटे होते तेवढे शरद पवारांचे अश्रूही खोटे होते. आणि त्यामुळे अशा जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा लोकांना वाटतं की हे सगळं नाटक चालू आहे, आणि शरद पवार केवळ आणि केवळ सुप्रिया सुळेंना लोकसभेच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी, आणि ती तो विजय आता दिसत नाही आहे, आणि त्यामुळे मग आपल्या तब्येतीचं निमित्त करून आपल्याबद्दल एक भावनिक ओलावा निर्माण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतायत. असं जर असेल, असा जर प्रयत्न शरद पवार करत असेल, तर ते अतिशय केविलवाणी अवस्था आहे. याच्यासाठी सुप्रिया सुळेंनी विचार करायला हवा होता. त्यांना जर काही एका आयटी कंपनीचं सीईओ व्हायचं होतं तर सीईओ झाले असते, पण राजकारणात यायचं आणि तेही केवळ वडिलांच्या कृपेमुळे राजकारणात राहायचं अशी जर अवस्था सुप्रिया सुळेंची असेल, तर मग खरोखर शरद पवारांच्या कारकिर्दीच्या अखेरीला पक्षाची जी दयनीय अवस्था झालेली आहे त्या अवस्थेसाठी निश्चितपणे सुप्रिया सुळे जबाबदार आहे. अर्थात निवडणुकांचे निकाल काय लागतात, बारामतीचे लोक मतदान काय करतात, त्यांच्यापुढे अजितदादा करत असलेलं काम, त्यांनी उभा केला असलेला जनसंपर्क, का शरद पवारांचे भावनिक साद कशाला बारामतीचे आणि पुण्याच्या काही भागाचे लोक त्याला किंमत देतात त्याच्यावर अवलंबून आहे. पण ज्या प्रकारच्या गोष्टी आत्ता
राजकारणात पुढे येत आहेत ते बघता शरद पवारांच्या राजकारणाच्या अखेरच्या टप्प्यावर ज्या प्रकारे औरंगजेबाची अवस्था झाली होती, दख्खन जिंकण्यासाठी औरंगजेब आला होता, पण ते काही नशिबात नव्हतं, वयाची 93 वर्ष जगूनही दख्खन काही जिंकता आली नाही. शरद पवारांची तशी अवस्था होऊ द्यायची नसेल तर सुप्रिया सुळेंनी जबाबदारी घेतली पाहिजे. एकतर राजकारण करायचं तर ते स्वतःच्या हिमतीवर राजकारण केलं पाहिजे, वडिलांच्या नावावर नाही, किंवा मग वडिलांना सांगितलं पाहिजे की तुम्ही आता थकलात, तुम्ही माघार घ्या, मी बघून घेते, अजितदादांसोबत जायचं आहे का त्यांच्याशी संघर्ष करायचा हे मी ठरवते आणि त्यानुसार त्यांना ठरवू द्या. हे जे अर्धवट म्हणजे दोन्ही दरडींवर पाय ठेवून जे काय चाललो आहे त्याच्यामुळे शरद पवारांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाची अतिशय केविलवाणी अवस्था झालेली आहे. तुर्तास इथेच थांबतो.